पवारांनाच विचार याबाबत करते. भाजपाचे अशा पद्धतीचे फसवाफसवीचं जे काम आहे ना ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण दुर्दैव असं आहे की अजित पवारांसारखा माणूससुद्धा त्यांना बळी पडला आणि स्वतःची राजकीय आत्महत्या करून घेतली. धन्यवाद. नेमकी कातळ शिल्प कुठे आहेत ती? इथे बसून उंटावरून शेळे हाकणारे जे लोक आहेत ना त्यांनी आधी जाऊन बघावं कातळ शिल्प कशी विखुरलेली आहेत ती. आणि ती कातळ शिल्प वगळून जर रिफायनरी करायची झाली तर थेट देवगडला जावं लागेल. रिफायनरीच्या संदर्भात महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांचे हे उद्योग मागच्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि त्याची गंभीर दखल रिफायनरी विरोधी ग्रामस्थांनी घेतलेलीच आहे. केवळ आणि केवळ परप्रांतीयांच्या स्वार्थासाठी त्यांच्या भल्यासाठी ह्या रिफायनरीचा घाट उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून घातला जातो आहे. परंतु उद्योगमंत्री हो नाही तर मुख्यमंत्री हो नाही तर पंतप्रधान हो बारसूच्या ठिकाणी रिफायनरी आणणं कोणालाही शक्य होणार नाही एवढी ताकद तिथे स्थानिक लोकांची विरोधासाठी उभी राहणार. आम्ही स्थानिक लोकांबरोबर आहोत.